नारायणगाव येथील आदर्श क्रिकेट खेळाडू व परिसरातील अनेक क्रिकेट टूर्नामेंट गाजवणारा अष्टपैलू खेळाडू तसेच नेहमी हसतमुख असणारा युवक निरंजन विवेकानंद नेवकर वय 25 याचे शुक्रवार दिनांक 19 एप्रिल रोजी दुपारी दुर्दैवी निधन झाले. जुन्नर तालुक्यातील मडपारगाव गावात सुरू असलेल्या क्रिकेट टूर्नामेंट खेळून निरंजन नारायणगाव येथे येत होता. वाटेत ऊसाचा रस पिण्यासाठी थांबला असता रस पिण्याआधीच अचानक चक्कर येऊन तो खाली पडला व बेशुद्ध झाला. त्याला आपल्या सहकाऱ्यांनी जवळच्या रुग्णालयात दाखल केले, परंतु उपचारापूर्वीच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. अतिश्रम तसेच उष्माघातामुळे त्याचे दुर्दैवी निधन झाले असावे असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दिवसा क्रिकेट खेळून संध्याकाळच्या वेळी नारायणगाव बसस्थानकासमोर छोटेसे हॉटेल चालवून आपल्या कुटुंबियांना निरंजन मदत करीत असे. तसेच येथील राजशिवछत्रपती प्रतिष्ठान व विरोबा मित्रमंडळाचा एक आदर्श कार्यकर्ता व ढोल लेझिम पथकातील उत्कृष्ट वादक म्हणून निरंजन प्रचलित होता. दरम्यान आज पुणे येथे श्रीतेज करंडक क्रिकेट टूर्नामेंटमध्ये सामना सुरू होण्यापूर्वी निरंजन याला श्रद्धांजली वाहण्यात आली. त्याच्या अशा अचानक झालेल्या दुर्दैवी मृत्यूमुळे नारायणगाव परिसरात एकच शोककळा पसरली. नारायणगावचे विद्यमान उपसरपंच योगेश पाटे यांनी घटनास्थळी घटनेची माहिती मिळताच भेट दिली. रात्री 12:15 वाजण्याच्या सुमारास निरंजन नेवकर याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा जनसमुदाय शोकसागरात बुडाला होता. अशा आदर्श क्रिकेट खेळाडू निरंजन नेवकर याला आपला आवाज न्यूज नेटवर्कच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली. ब्युरो रिपोर्ट, आपला आवाज, नारायणगाव. सगळ्यांना विनंती आहे त्या ठिकाणी आहे तसे जागेवर उभे राहा. एक आपण श्रद्धांजली देत आहोत. कालच नारायणगाव जुन्नर तालुक्यात पारगाव या ठिकाणी क्रिकेट खेळत असतानाच उष्माघाताने एका खेळाडूचं निधन झालं, परंतु त्याच्या मृतात्म्याला चिरशांती लाभावी याकरता आपण त्यांना सुरुवातीला श्रद्धांजली देणार आहोत.